ವೃಕ್ಷವಲ್ಲಿ ಆಮಾ ಸೋಯರಿ ವನಚರೇ. सर्वत्र जमिनीला तडे. गेल्या 3 वर्षांपासून पावसाचा पत्ता नाही. विहिरी आटलेल्या, नदी नाले कोरडे पडलेले, पिण्यासाठी पाणी नाही. ही विषण्ण करणारी परिस्थिती आहे मराठवाड्याची. इथली ही परिस्थिती बदलणार तरी कोण आणि कधी, यावर मंथन सुरू झालं. महाराष्ट्राचे वित्त नियोजन आणि वनमंत्री माननीय आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी पुढाकार घेऊन ही परिस्थिती बदलण्याचा निर्धार केला आणि यातून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणं हाच पर्याय पुढे आला. आणि मग सुरू झालं एक चक्र मराठवाड्याच्या दुष्काळाला हरवण्यासाठी. शिक्षकांनी शिकवलं 33% भौगोलिक क्षेत्रावर वन असलं पाहिजे. मराठवाड्यात क्षेत्र कमी आहे, 5% कमी क्षेत्रावर वन आहेत. 5 वर्षात अनेकदा दुष्काळाचा सामना या मराठवाड्याच्या माझ्या भूमिपुत्रांना करावा लागतो. मराठवाड्याचं वनक्षेत्र वाढावं या दृष्टीने आम्ही काही उपक्रम हाती घेतले. मी मराठवाड्यातील जनतेला, अधिकाऱ्यांना धन्यवाद देतो की 33 कोटी वृक्ष लावण्याच्या या मिशनमध्ये त्यांनी मोठा सहभाग नोंदवला. पाण्याची टंचाई असतानाही नोंदवला. एक ना अनेक प्रयत्नातून या दुष्काळाला हरवण्यासाठी एक एक करत अनेक हात जुळत गेले. यातलाच एक स्तुत्य उपक्रम म्हणजे पडीक जमिनीवर वृक्ष लागवड. कित्येक वर्ष ओसाड आणि उजाड म्हणून पडीच जागा हिरवीगार करण्यासाठी वन विभागानं पुढाकार घेऊन विविध यंत्रणा, कॉर्पोरेट्स आणि लोकसहभागातून रस्त्याच्या दुतर्फा मोकळ्या जागांवर, रेल्वे रुळानजीक पडीक जागांवर, तर कधी धरणांच्या आसपास असलेल्या जागांवर मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून हे प्रदेश हिरवाईनं नटवण्यासाठी जोरकस प्रयत्न करण्यात येत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड अंतर्गत सामाजिक वनीकरण विभाग उस्मानाबाद अंतर्गत परिक्षेत्र तुळजापूरमध्ये काटगाव येथील सर्वे नंबर 297 10 हेक्टरवर गट लागवडीचं काम घेण्यात आलेलं आहे. यामध्ये मुख्यतः नीम, करण, सीताफळ, बांबू, आवळा, चिंच अशा प्रकारचे 39,100 रोपांची लागवड करण्यात आलेली आहे. यामध्ये फळाच्या 15,000 प्रजाती आणि सावली देणाऱ्या अशा 15,000 अशा प्रजातीची इथे लागवड करण्यात आलेली आहे. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे रोप लागवड करत असताना हळद, हिंग, कापूर याच्या मिश्रणामध्ये रोपे बुडून रोपाची लागवड केली. तसेच लागवड करताना त्याच्यामध्ये खड्ड्यामध्ये हायड्रोजेल टाकून रोपाची लागवड करण्यात आली. त्याच्यामुळे इथे रोपाचं जिवंत राहण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. अशा प्रकारच्या सुविधा केल्यामुळे इथे 10 हेक्टरमध्ये 29,000 रोपापैकी 100% रोपं आता सध्या जिवंत आहेत. तसेच राष्ट्रीय हरित सेना तसेच गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे इथे रोपाचे जिवंत राहण्याचं प्रमाण 100% आलेलं आहे. आता लक्ष एकच, हिरवागार महाराष्ट्र हे स्वप्न सत्यात आणण्यासाठी वन विभाग आणि जनसहभाग सिद्ध झालाय आणि यातून महाराष्ट्र नक्कीच हिरवागार होईल.